कलाविश्वातील अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी. नडलेला हात आणि नडलेला लाल, मराठी माणसाची हीच आहे खासबाग. नादच करायचं नाही खुळ्या. राजेश शृंगारपुरेची गडबड झाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राजेश शृंगारपुरेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याच्या पत्नीनं सुद्धा त्याला घट्ट मिठी मारून तू लवकर बाहेर पडलास याचा आनंद व्यक्त केला. पण खऱ्या अर्थानं राजेश शृंगारपुरे आता चर्चेत आला आणि नेमका त्याच्या या चर्चेचा फायदा त्याला त्याच्या आगामी सिनेमासाठी होतोय. सिनेमाचं नाव आहे गडबड झाली. या सिनेमात तो एका डॅशिंग भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय, जो ॲक्शनही करतोय, जबरदस्त संवाद फेकही करतोय आणि त्याचसोबत विनोदही घडवून आणतोय. उषा नाडकर्णी, नेहा गद्रे, विकास पाटील, मोहन जोशी अशी स्टारकास्ट या सिनेमात आहे. संतराम याने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात विनोदाचा तडका असणार हे तर ट्रेलरमधून दिसत आहे. नातवाचं लग्न व्हावं हा हट्ट करणाऱ्या आजीसाठी लग्न करणारा हा नातू कोणकोणत्या अडचणीत सापडतो आणि त्यातून कोणकोणत्या गमती जमती घडतात हे या सिनेमात राजेश शृंगारपुरे आणि इतर कलाकारांच्या अभिनयातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपट प्रदर्शित होतोय 1 जूनला. मी बॉलर नाहीये, बॅट्समन आहे. करंट किस घेत आहे? करंट किस कसले घेत आहे? बिग बॉस मध्ये राजेश आणि रेशमचं वादग्रस्त प्रकरण राजेशला प्रकाश झोतात आणणारं ठरलंय. त्याचा फायदा गडबड झाली या सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर होतोय का हे आपल्याला लवकरच कळेल. तोपर्यंत कलाविश्वातील असे अनेक इंटरेस्टिंग अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.